नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे पंचवीस जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि मित्रांनो हे जे प्रश्न आहेत पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य विभाग भरती शिक्षक भरती तसेच झेडपी भरतीसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न असणार आहेत यामध्ये आपल्याला पहा प्रश्नाचं जर उत्तर आलं तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून द्या म्हणजे एक प्रकारे आपलं मॉक टेस्ट आणि रिव्हिजन देखील त्यामध्येच होऊन जाईल सोबतच आपल्याला पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करू शकता किंवा टेलिग्राम वरती जाऊन मराठी नोकरी सर्च करून देखील जॉईन होऊ शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही पहा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की थंड हवेचे ठिकाण नाही मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर द्या म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील या ठिकाणी होऊन जाईल तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर ताडोबा हे जे आहे हे थंड हवेचं ठिकाण येत नाही यामध्ये लक्षात ठेवायचंय पाचगणी पाल आणि आंबोली हे तीनही थंड हवेचे ठिकाण आहेत लक्षात ठेवा यावर प्रश्न आंबोलीवर अजून एक आपल्याला असा विचारला जातो की महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो लक्षात ठेवायचंय महाराष्ट्रातील सर्वात जास्त जो पाऊस आहे हा आंबोली या ठिकाणी पडतो यावर विचारलं जातं की आंबोली कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर आंबोली हे जे ठिकाण आहे पहा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि ताडोबा हे जे आहे पहा हे एक अभयारण्य आहे पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न दोन आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील उत्तरे सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोणती जमात आढळून येते पहा महाराष्ट्राच्या कोणत्या बाजूला उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशामध्ये कोणती जमात आढळते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर भिल्ल ही जी जमात आहे ही महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुरा पर्वतीय पर्वतीय प्रदेशामध्ये आहे भिल्ल पर्याय चार उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन आहे किल्लारी म्हणजेच लातूर या ठिकाणी कोणत्या वर्षी भूकंप होऊन जीवितहानी झाली होती मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे पहा आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे त्र्याण्णव लक्षात ठेवा एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षी महाराष्ट्राला एक भूकंपाचा मोठा दणका हजरा बसला होता आणि हे जे आहे किल्लारे ठिकाण हे लातूर जिल्ह्यामध्ये आहे आणि याच वर्षी पहा भूकंपाने या ठिकाणी मोठी जीवितहानी देखील झाली होती वर्ष आहे एकोणीसशे त्र्याण्णव पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न चौथा आहे खालीलपैकी कोणते देशातील पहिले मातीचे धरण आहे पहा देशातील पहिले मातीचे धरण कोणते आहे उत्तर आहे याचं चा पर्याय क्रमांक चार तर गंगापूर हे जे धरण आहे हे देशातील पहिले मातीचे धरण आहे पहा गंगापूर पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे पाच आहे कालिदासांनी रामटेक या ठिकाणी कोणते खंडकाव्य लिहिलेले आहे पहा रामटेक या ठिकाणी कोणी कालिदासांनी कोणते खंडकाव्य लिहिलेले आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शाकुंतल हे जे खंडकाव्य आहे हे कालिदासांनी लिहिले आहे आणि कोणत्या ठिकाणी लिहिलं आहे पहा रामटेक या ठिकाणी पर्याय क्रमांक चार प्रश्न सहावा आहे डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन याची स्थापना कोणत्या केली आहे पहा क्लासेस मिशन याची स्थापना कोणी केली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक वीरा शिंदे यांनी डिस्प्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेले आहे पर्याय क्रमांक एक वीरा शिंदे प्रश्न क्रमांक सात आहे टेंबू तालुका कराड हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे पहा टेंबू तालुका कराड हे कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोपाळ गणेश आगरकर म्हणजे गो ग आगरकर यांचं जन्मगाव आहे पहा टेंबू पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न आठवा आहे खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा दोन हजार चौदा या वर्षी तलाठी भरतीसाठी विचारण्यात आलेला हा प्रश्न देखील आहे पहा तर तलाठी शाळांची सुरुवात कोणी केली किंवा स्थापना कोणी केली उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज पर्याय क्रमांक दोन यांनी तलाठी शाळांची स्थापना केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न नववा आहे समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले पहा या ठिकाणी मासिक आहे म्हणजे दर महिन्याला प्रकाशित होणार समाज स्वास्थ्य हे कोणी सुरू केलं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन रो र धो कर्वे यांनी समाज स्वास्थ्य नावाचं मासिक सुरू केलं होतं पर्याय क्रमांक तीन प्रश्न दहा आहे साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय आहे यावर प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला होता एक वेळा हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा आठवी स्कॉलरशिपसाठी आणि हाच प्रश्न आपल्याला विचारला होता पहा आरोग्य विभागासाठी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे तर साने गुरुजी यांचं पूर्ण नाव काय आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक पांडुरंग सदाशिव साने लक्षात ठेवा पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं पूर्ण नाव आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली किंवा कधी झाली याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक मे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना हे जे आहे पहा महाराष्ट्र दिन म्हणून देखील साजरी केली जाते महाराष्ट्र दिन एक मेला साजरा केला जातो तर एक मेला याच दिवशी पहा कामगार दिवस देखील साजरा केला जातो कामगार दिन देखील एकमेलाच साजरा केला जातो यावर मित्रांनो प्रश्न आपल्याला हा महत्वाचा आहे लक्षात ठेवायचा आहे प्रश्न बारावा आहे भाषावार प्रांत रचनेनुसार सध्याचा महाराष्ट्र व डॅश मिळून यांनी मुंबई राज्य निर्माण झाले याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गुजरात लक्षात आहे भाषावार प्रांत रचनेनुसार सध्याचा महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन मिळून मुंबई राज्य निर्माण झालेले होते पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे गुजरात प्रश्न तेरावा आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा व विदर्भ मिळून डॅश याची स्थापना झाली याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र राज्य लक्षात ठेवा कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा आणि विदर्भ मिळून महाराष्ट्र राज्य तयार झाले आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर होईल प्रश्न चौदा आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सुमारे डॅश एवढे आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन लाख सात हजार सातशे तेरा लक्षात आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर एवढं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न पंधरा आहे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे डॅश किलोमीटर आहे पहा मित्रांनो महाराष्ट्राची पूर्व आणि पश्चिम लांबी लक्षात आहे पूर्व आणि पश्चिम लांबी किती आहे पस्चिम पुरुआ पुरुआ पस्चिम। उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पूर्व पश्चिम आठशे किलोमीटर एवढे आहे लक्षात ठेवायचे पश्चिम पूर्व पूर्व पश्चिम पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल सातशे वीस हे जे आहे हा महाराष्ट्राला लागलेला समुद्रकिनारा आहे सातशे वीस किलोमीटर महाराष्ट्राचा समुद्र किनारा आहे महाराष्ट्र राज्याला लाभलेला प्रश्न सोळावा आहे नोबेल पुरस्कार दरवर्षी कोणत्या दिवशी वितरित केला जातो पहा नोबेल पुरस्कार जो आहे अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिला जातो पण कोणत्या दिवशी तो वितरित केला जातो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दहा डिसेंबर लक्षात ठेवा दरवर्षी दहा डिसेंबर या दिवशीच मा ह्या नोबेल पुरस्कार हा वितरित केला जातो पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरामध्ये दरवर्षी संपन्न होतो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भारतामध्ये कोणत्या शहरामध्ये दरवर्षी आयोजित केला जातो किंवा संपन्न होतो याचं उत्तर या आहे पहा पर्याय क्रमांक तीन पणजी या ठिकाणी पणजी हे जे आहे लक्षात आहे गोवा राज्याची राजधानी आहे पणजी आणि पणजीमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा साजरा केला जातो दरवर्षी प्रश्न अठरा आहे लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यामध्ये राबविली जाते पहा लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबवली जाते है है उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन एम पी म्हणजेच मध्य प्रदेश या राज्यामध्ये लाडली लक्ष्मी योजना ही जी आहे ही राबवली जाते पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न एकोणवीस आहे जयपूर फूडचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर प्रमोद सिटी यांना जयपूर फूडचे जनक म्हणून ओळखले जाते पर्याय क्रमांक दोन प्रश्न वीस आहे अर्ध मॅरेथॉन किती किलोमीटर अंतराचे असते पहा अर्ध मॅरेथॉन याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन एकवीस किलोमीटर एवढं असतं पहा अर्ध मॅरेथॉन आणि पूर्ण मॅरेथॉन ही बेचाळीस किलोमीटर एवढं असतं मित्रांनो यावर पहा प्रॉपर प्रश्न जर विचारला तर आपल्याला पॉईंटमध्ये देखील या ठिकाणी किलोमीटरचा अंतर देण्यात आलेला आहे त्यावर तुम्हाला मी लिंकमध्ये एक पीडीएफ देईल त्या ठिकाणी जाऊन आपण मॅरेथॉनची पूर्ण माहिती घेऊ शकता प्रश्न एकवीस आहे कोणती व्यक्ती कर्नाटक राज्याचे तेविसावे मुख्यमंत्री म्हणून निवडून आली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बसवराज यस बोम्मई हे जे आहेत हे कर्नाटक राज्याचे तेविसावे मुख्यमंत्री आहेत पहा तेविसावे मुख्यमंत्री आहेत कशाचे कर्नाटक राज्याचे कोण आहेत बसवराज यस बोम्मई लक्षात ठेवा आणि कर्नाटक राज्याची राजधानी कोणती आहे तर कर्नाटक राज्याची राजधानी आहे पहा बँगलोर किंवा बंगळुरू प्रश्न बावीस आहे कोणत्या राज्यात सव्वीस जुलै दोन हजार एकवीस रोजी ईशान्य प्रदेशातील पहिल्या बांबू औद्योगिक पार्कचे उद्घाटन झालेले आहे पहा ईशान्य प्रदेशातील पहिल्या बांबू औद्योगिक पार्कचे उद्घाटन कधी झालं आहे सव्वीस जुलै एकोणीस दोन हजार एकवीस साली ते राज्य कोणतं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर आसाम या राज्यामध्ये प्रश्न तेवीस आहे कोणत्या कंपनीने इंटरेन्सिक नामक नवीन रोबोट निर्मिती कंपनी स्थापन केली आहे पहा इंटरेन्सिक नावाची एक नवीन रोबोट निर्मितीची कंपनी स्थापन केली आहे ती कंपनी कोणती आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर अल्फाबेट नावाची एक कंपनी आहे आणि याच कंपनी पहा इंट्रेन्सिक इंट्रेन्सिक या नावाची एक नवीन रोबोट निर्मितीची कंपनी स्थापन केली आहे अल्फाबेटने पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न चोवीस आहे इंद्र एकवीस नावाचा संयुक्त लष्करी सराव एक ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून डॅश या ठिकाणी सुरू झालेला होता लक्षात ठेवायचंय इंद्र ट्वेंटी वन या नावाचा एक संयुक्त लष्करी सराव आहे हा ऑगस्ट दोन हजार एकवीस एक ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वोल्गोग्राड या ठिकाणी झालेला आहे पहा इंद्र ट्वेंटी वन या नावाचा संयुक्त लष्करी सराव प्रश्न क्रमांक पंचवीस आहे कोणत्या दिवशी सी आर पी एफ दलाने त्याचा त्र्याऐंशीवा वा स्थापना दिवस साजरा केला याचं उत्तर आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सत्तावी सत्तावीस जुलै लक्षात आहे सत्तावीस जुलै दोन हजार एकवीस हा जो आहे हा त्र्याऐंशीवा वा स्थापना दिवस आहे दोन हजार बावीस सात जुलै दोन हजार बावीस हा चौऱ्याऐंशी वा स्थापना दिवस होता सी आर पी एफचा पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा आपले पंचवीस जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न घेतलेले आहेत त्याचप्रमाणे आपण भरपूर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिले आहेत त्यावरही असेच महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये शेअर करा आणि मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक दिवसाची एफ नोट्स मिळवण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळून जाईल किंवा सर्च करून देखील आपण जॉईन करू शकता आपण भेटूया पुढच्या एकाशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र